पालघर पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला हा प्रश्न एका वस्तूची किंमत शेकडा साठने वाढून शेकडा तीस टक्के सूट देऊन विकली तर व्यवहारात किती शेकडा नफा होईल असा प्रश्न विचारलेला आहे तर अशा टाईपचे गणितं मी तुम्हाला पर्सेंटेज ह्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये शिकवलेले आहेत जर तुम्हाला त्याची लिंक हवी असेल तर खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे सध्या आमच्या प्राईम मेंबरशिपची जे आहे ती फक्त एकोणसाठ रुपयाला अवेलेबल आहे तुम्ही कधीही याचा फायदा उचलू शकता पुढे चालून ही फीस चारशे नव्याण्णवपेक्षा जास्त रुपयाने वाढणार आहे तर आजच या संधीचा फायदा घ्या तुम्हाला नक्कीच या ट्रिक्स आवडतील ह्याच्यामध्ये चाप्टर वाईज तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे सिंगल सिंगल गणितं सध्या तुम्हाला यूट्यूबवरती फ्री अवेलेबल आहे जे तुम्हाला प्राईम मेंबरशिप हवी असेल तर यूट्यूब चॅनलवरती फक्त जॉईन बटनवरती क्लिक करून तुम्ही हे मेंबरशिप मिळू शकता तर चला कसं सॉल्व करायचं आहे मी चाप्टरवाईज सांगितलेलं आहे तरी पण इथे मी ट्रिक शेअर करत आहे ठीक आहे एका वस्तूची किंमत साठने वाढून शेकडा तीस टक्क्याने सूट दिली ठीक आहे पहिले आपण त्याला दोन मेथडने सॉल्व करायचं सांगितलेलं आहे तर पहिली एक मेथड होती बघा ए प्लस मायनस बी आणि इथे प्लस ए इन्टू बी डिवायडेड बाय सी सॉरी डिवायडेड बाय हंड्रेड ही एक मेथड होती आता ह्याच्यामध्ये हे प्लस मायनस घ्या ए तर प्लस मायनस ए ए काय आहे वाढवलेलं आहे म्हणजे इथे प्लस घ्यायचा वाढ जर झाली तर प्लस घ्यायचा साठने वाढला मी इथे लिहिला साठ आता इथे प्लस मायनस बी आहे शेकडा तीस टक्के सूट दिलेली आहे बघा याच्यामध्ये ना तीस टक्के सूट दिलेली आहे तर तीस म सूट दिली आहे म्हणजे मायनस केलेला आहे तोटा जरी लिहिला असता तरी मायनसच घेतलं असतं प्लस आता हाय एची व्हॅल्यू काय घेतली होतं पण साठ बीची व्हॅल्यू मायनस तीस भागीला काय शंभर तर इथे हा शून्य गटला हा शून्य गटला हा शून्य घटला हा शून्य घटला सैंत्रिक अठरा हा म्हणजे सैंत्रिक अठरा हा मायनसवाला अठरा येईल मायनस अठरा येईल इथे साठ वजा तीस किती येतील साठ वजा तीस तीस येतील तीसमधून अठरा गेले तर खाली उरतात बारा आणि हे प्लसमध्ये आहे म्हणजे या याला प्रॉफिट झालेलं असणार आहे आणि गणितात पण फक्त नफाच विचारलेला आहे ह्या केसमध्ये तोटा पण होतो कधी कधी तर तिथे मायनसचं साईन येतं तर हे झालं एक मेथड ही झाली बारा टक्क्याची ठीक आहे दुसरी मेथड अशी आहे की आपण साठ टक्के म्हणजे काय तर साठ टक्के साठ टक्क्याचा अर्थ होतो या टक्क्याचा अर्थ होतो भागीला शंभर तर आपण शिकलो होतो की साठ टक्के म्हणजे थ्री बाय फाईव्ह हे जे भाग्याकारामध्ये असतो हा असतो पाच ही असते तुमची मूळ किंमत मूळ किंमतला काय आहे त्याने वाढवलेलं आहे साठ टक्क्याने वाढवलेला आहे वाढवलेलं आहे म्हणजे प्लस तीन करणार साठमध्ये अंशामध्ये तर ती नफा असू शकतो हो किंवा व्याज असू शकतं तीन पाच मूळ किमतीवरती तीन रुपये त्याने नफा कमवला तर विकली किती असणार आहे आठला पण त्यानंतर काय म्हणतं की तीस टक्के सूट दिली त्याने तीस टक्के म्हणजे काय तीस टक्के म्हणजे काय तीस, का तीस भागीला या टक्के अर्थ होत भागीला शंभर तीस भागीला शंभर म्हणजे हा शून्य हा शून्य घटला म्हणजे तीन बाय दहा म्हणजे दहा रुपयाची किंमत असेल एखाद्या वस्तूची तर त्याने कितीला विकली असणार आहे तीन रुपये त्याने सूट दिलेली असणार आहे आणि कितीला विकलेली असणार आहे ही हे विकलेली असणार आहे सातला तर ह्या दोघांचा गुन्हागार करू किंवा ह्याला जरी तुम्ही दहा बनवले तर इथे काय करणार आहात दोनने गुणणार आहात इथे पण दोनने गुणणार आहात म्हणजे हे काय झालं दहा झालं आणि हे किती झालं सोळा तर इथे किती आलं बघा दहा गुणीला दहा शंभर आणि सोळा साती जर केले तर एकशे बारा येतात म्हणजे शंभरावरती किती रुपये वाढ झालेली आहे म्हणजे मूळ जर किंमत तुमची शंभर असेल तर तुम्ही किती रुपयाला विकताय वस्तू तर ही एकशे बाराला विकत आहे शंभर रुपयाची गोष्ट एकशे बाराला विकत आहेत म्हणजे बारा रुपये तुम्ही काय करत आहात प्रॉफिट करत आहेत आणि प्रॉफिट कशावरती करत आहात मूळ किंमतीवरती मूळ किंमत किती आहे शंभर आहे गुन्हेला शंभर हे शंभर शंभर कटतील इथे बारा टक्के येईल आता ह्याला तुम्हाला जर त्या गोष्टी समजत नसतील तर इथे मी त्या याच्यामध्ये पण सांगितलं होतं सेम तसंच ज्या व्हॅल्यू आल्या होत्या त्याच व्हॅल्यू ठेवून बघू गणित उत्तर एकच येणार आहे बघा पाच होती तीनने वाढली किती झाली आठ झाली इथे दहा होती तीनने कमी झाली सात झाली आता इथे किती झालं पाच दहा हे पन्नास यांचा गुणाकार करायचा आहे आठीसाती यांचा गुणाकार केला तर ही आली छप्पन्न किती रुपये पहिले मूळ किंमत येते त्याची पन्नास म्हणून मूळ किंमत भागाकारामध्ये घेतली किती जी वाढ झालेली आहे किती रुपये त्याने वाढून दिलेले आहे तर सहा रुपये वाढून दिलेले आहे तर इथे प्लस साईन आहे म्हणजे नफाच झालेला असणार आहे इथे गुणिला शंभर केले तर इथे पन्नास आहे पन्नास पन्नास दोन्ही शंभर आणि सहा गुणीला दोन किती येतात बारा टक्के तर कसंही उत्तर काढलं तर तुमचं उत्तर काय येणार आहे बारा टक्के हे आज जे मेथड आहे हे फक्त दोन ठिकाणी लागू होतात जर ह्याच्यामध्ये तीन जर हे जर आले तर ह्या केसमध्ये तुम्ही ही ट्रिक वापरू शकता आणि सहज हे गणित सुटू शकता धन्यवाद